सदरक्षणाय खल निग्रहणाय मस्तकी शोभे यांच्या देशाची शान, खांद्यावर यांच्या कायम कर्तव्याचे भान, उरावर जोखीम आणि हातांवर प्राण, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना आव्हान, सदैव तत्पर पावलांना यांच्या संरक्षणाची जाण, या खाकी वर्दीतले पोलीस महाराष्ट्राचा अभिमान। या अभिमानास्पद पोलीस खात्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे पोलीस निरीक्षक श्री गोकुळ दगडू राऊत, अर्थातच आपले लाडके नाना। पुरंदर तालुक्यातलं कातोबा हे ग्रामदैवत असणारं दिवे गाव आज घडीला या गावाला अधिकाऱ्यांचं गाव असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आपल्या नानांचा जन्म याच दिवे गावचा। दगडू धोंडीबा राऊत व राहीबाई या गरीब शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी 1 जून 1965 रोजी जन्माला आलेलं इतर 5 भावा बहिणींच्या पाठचं हे शेंडे फळ। दुष्काळी भागातलं गाव, अल्पभूधारक आई वडील आणि घरची हालाखीची परिस्थिती, यामुळे इतरांच्या शेतात मूल मजुरी करून पोटपाणी भागवणारं हे कुटुंब। याच कष्टाच्या छायेत नानांचं बालपण गेलं। हातातोंडाची गाठ पडण्यासाठी कसरत करत जगत असल्यामुळे बहिणी शिकू शकल्या नाहीत। मोठ्या भावाला 5वी तर दुसऱ्या भावाला 8वीपर्यंतच शिकता आलं। 5-6 वर्षांचा असताना नाना आजारपणाशी लढून वयाच्या 7व्या वर्षी पहिलीत गेला। 1972 साली जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेतून नानाच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला। दुसरी ते 4थी वर्गशिक्षिका असणाऱ्या प्रेमळ व हुशार अशा हाडकेबाईंच्या हाताखाली प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाला। याच मजबूत पायावर पुढे भविष्यातली उत्तुंग यशाची इमारत उभी राहणार होती। 80च्या दशकात गावातल्या माध्यमिक शाळेला स्वतंत्र अशी इमारतच नव्हती, त्यामुळे श्री कातोबा हायस्कूल या माध्यमिक शाळेचे 8वी ते 10वीचे वर्ग गावात असणाऱ्या कातोबाच्या आणि महादेवाच्या मंदिरात, तर कधी कधी खाजगी मालकीच्या एखाद्या इमारतीमध्ये भरत असत। पण शाळेच्या भौतिक दिखाव्याऐवजी तिथे मिळणाऱ्या शिक्षणातून आपलेच भवितव्य सर्व सुखांनी युक्त असे बनवू असे स्वप्न मनाशी रंगवत नाना मेहनतीने शिकत गेला। शाळेच्या गणवेशासाठी आणि लागणाऱ्या वह्या पुस्तकांसाठी घरातून सतत पैसे मिळण्याची शक्यता कमीच होती। याची जाणीव असल्यामुळे वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच नाना पैसे कमवण्यातही हातभार लावू लागला। सकाळी शाळेच्या आधी शेतात कामं करून त्यानंतर शाळेत शिकायला जाणे असा नानाचा दिनक्रमच बनला। उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतात काम नसल्यामुळे गावात ओढ्याकाठच्या करंजाच्या झाडांच्या बिया गोळा करण्याचे कामही पैशांसाठी करावे लागले। सासवडच्या आठवडी बाजारात त्या बिया विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून पुढच्या वर्षासाठी लागणाऱ्या वह्या पुस्तकांची आणि गणवेशाची खरेदी होई। रोजगार हमीची शारीरिक कष्टांची बिगारी कामं रोजाने करून मिळणारे 8.5 रुपये पुढे शिकायला व घर चालवायला उपयोगी पडत। अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असतानाच नानाला मार्गदर्शनासाठी सौ शेटे मॅडम, श्री शेटे सर, श्री यादव सर, श्री किलकिले सर, श्री माने सर असे अनेक हुशार, शिस्तप्रिय व मुलांवर मेहनत घेऊन शिकवणारे शिक्षक लाभले। वटवृक्षापरी असे त्या गुरुची सावली, जणू ज्ञान मंदिराच्या गाभाऱ्यातली विठू माऊली। 10वीच्या महत्वाच्या निर्णायक वळणावर शेटे सर व यादव सरांनी स्वतःच्या घरात अभ्यासाला जागा देऊन नानासोबतच दिलीप झेंडे, शशी शेटे, तुकाराम जाधव अशा अनेक हुशार होतकरू विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष घालून अभ्यासात मोलाची मदत केली। पुढे 1983 साली 10वीच्या परीक्षेत 68.57% गुण मिळवून शाळेत 3ऱ्या क्रमांकाने पास झाल्यानंतर तारुण्यात प्रवेश केलेल्या गोकुळने औंधच्या ITI मध्ये वायरलेस ऑपरेटर ट्रेड कोर्सला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला। 1983-84 काळात केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला। या काळात ग्रामीण व शहरी विद्यार्थी एकत्र असल्याने व शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाल्यामुळे बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा धडा त्यांना शिकायला मिळाला। याच काळात नियतीने डोक्यावरचं वडिलांचं छत्र काढून घेतलं व शिकण्याच्या वयातच जबाबदारीचं ओझं काही अंशी गोकुळवर आलं।
या प्रसंगातून सावरून पुढे ITI केळकर सरांच्या मार्गदर्शनातून सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीची संधी आली. मुलाखत देण्यासाठी माननीय संचालक बिंतारी संदेश पाषाण रोड येथील कार्यालयाच्या गेटवर पोलीस बघून घाबरलेले गोकुळ व मित्र दुसऱ्या गेटमधून आत गेले. तेव्हा त्यांना याची कल्पनाही नव्हती की एक दिवस आपण स्वतःच मोठे पोलीस अधिकारी बनू. नोकरीसाठी निवड झाल्यानंतर ITI मुख्य परीक्षेचा निकाल लागला व चांगल्या गुणांनी पास झालेल्या गोकुळने आता पोलीस वायरलेस विभागात वायरलेस ऑपरेटर हेड कॉन्स्टेबल या पदासाठी ट्रेनिंग घेतले. ट्रेनिंग संपून गावी परतल्यानंतर 3 आठवड्यांनी नेमणूक पत्र 1 जानेवारी 1985 रोजी पोस्टाने आले. आनंदाने सर्वांना बातमी सांगून लगेच दुसऱ्याच दिवशी नेमणुकीच्या ठिकाणी म्हणजेच रामटेकडी येथे हजर होऊन SRPF ग्रुप नंबर 10 सोलापूर कॅम्प रामटेकडी या विभागात त्यांनी नेमणूक स्वीकारली. आयुष्यातला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट याच नेमणुकीमुळे आला. 8.5 रुपये रोजाने काम केलेल्या गोकुळला पहिला पगार मिळाला 960 रुपये आणि वेग घेतलेल्या आयुष्याला अजून गती देण्यासाठी आवश्यक असणारी पहिली खरेदी झाली सायकलची. नव्या नोकरीच्या काळातच सोलापूर, ठाणे, भिवंडी, खंडाळा अशा अनेक ठिकाणी डेप्युटेशन प्रमाणे फिरस्ती झाली आणि बघता बघता 5 वर्ष निघूनही गेली. महाविद्यालयात पुढचे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मित्र बघून आपणही आपले अर्धवट राहून गेलेले शिक्षण आता पूर्ण करावे अशा विचाराने 1987 साली 17 नंबरचा फॉर्म भरून कला शाखेची 12वीची परीक्षा त्यांनी दिली. नोकरी करताना पोलीस खात्यातील PSI या पदाचे आकर्षण वाटले. खात्याअंतर्गत MPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय त्यांनी 1988 साली घेतला. पण कोणतेही मार्गदर्शन व अभ्यास पुरेसा नसल्याने अपयश येणे साहजिकच होते. मग मात्र आधी पदवीच पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन पुण्यात पांडवनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून कला शाखेची पदवी अर्थात BA डिग्री त्यांनी मिळवली. प्रगतीपथावर पावलागणिक पुढे जाणाऱ्या आयुष्याची पुढची वाट सोबत चालायला आता गोकुळसारख्या गुणी माणसाला साथ लाभली संगीता या तितक्याच गुणी व कष्टाळू बायकोची. 3 फेब्रुवारी 1991 रोजी गोकुळच्या आयुष्यात ती मंगल घटिका आली आणि गोकुळ व संगीता ही जोडी एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यासाठी लग्नबंधनात बांधली गेली. दोघांचा संसार सुरू झाला तो एकमेकांवर असलेल्या प्रचंड विश्वासासोबत आणि त्याच विश्वासाचं फलस्वरूप म्हणून आज त्यांचं सहजीवन अशा एका यशस्वी टप्प्यावर येऊन पोहोचू शकलं. एकमेकांच्या साथीने शून्यातून सुरू झालेल्या या संसारात पुढे 1993 साली नम्रता, 1995 साली पियुषा व 1999 साली तन्मय अशा 3 मुलांमुळे गोकुळच्या घरातच एक स्वतःचं असं छोटंसं गोकुळ सुखाने नांदू लागलं. आजवरच्या 32 वर्षांच्या संसारात अनेकदा असे प्रसंग आले की ऐन सणासुदीच्या दिवसात पोलीस खात्यात असणारा आपला नवरा ड्युटीमुळे घरी थांबू शकत नव्हता. तेव्हा संगीताने कधीच तक्रार केली नाही की अपेक्षाही ठेवली नाही, कारण देशसेवेसाठी आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती कायम तत्पर आहे याचं आंतरिक समाधान तिला होतं आणि बायको म्हणून त्या बाबतीत तितकीच धाकधूकही मनात चालू असायची. पोलीस हा समाजातील जबाबदार व्यक्ती असला तरी तो शेवटी एक मुलगा, नवरा, भाऊ, वडील अशा अनेक नात्यानं बांधलेलाही असतो. समाजकंटकांशी लढायला लागणारा खंबीरपणा त्यांना मिळतो तो त्यांच्या घरच्यांनी दाखवलेल्या विश्वासातून आणि प्रेमातून. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, असं म्हणत संगीताने दिलेलं पाठबळ कायम गोकुळच्या पाठीशी होतं आणि कायमच असेल. दरम्यान नोकरीतील डेप्युटेशन ड्युटीप्रमाणे मुंबई, ठाणे, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड जंजिरा अशा अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले. शिवाय याच काळात 1991 व 1993 साली MPSC पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊनही मुख्य परीक्षेत मात्र यशाने हुलकावणी दिली. 1996 ला त्यांची पुणे शहर पोलीस दलाच्या बिंतारी संदेश विभागात बदली झाली. पुढे 1998 ला घोषित झालेल्या MPSC परीक्षेला बसायची त्यांची आता मानसिक इच्छाच नव्हती, पण सहकाऱ्यांनी केलेल्या आग्रहामुळे पुन्हा परीक्षा दिली. नोकरीमध्ये 13-14 वर्षांची झालेली सेवा,
वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे पुन्हा पाचव्यांदा परीक्षेला बसायची मानसिकताच त्यांची उरली नव्हती. शिवाय त्या काळात पूर्वीच घेऊन ठेवलेल्या जागेवर घराचे बांधकाम चालू केले असल्यामुळे अभ्यासात तर त्यांचे म्हणावे असे लक्षही लागणार नव्हते. तरीही ते घराचे बांधकाम, ड्युटी, संसार अशी तिहेरी तारेवरची कसरत करत करत त्यांनी अभ्यास केला आणि परीक्षाही दिली. जुलै 1999 या लाडक्या शेंडे फळ्याच्या आईचे निधन झाले. एकीकडे आईच्या पदराची सावली हरवलेली असतानाच 8 दिवसात PSI लेखी परीक्षेचा निकाल लागला. शारीरिक परीक्षा व मुलाखतीसाठी पास झाल्याची बातमी मिळाली आणि एका डोळ्यातून आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशीच अवस्था त्यांची झाली. याच वेळी गोरेगाव मुंबई येथे बदली झालेली असताना पुढे त्यांची शारीरिक चाचणी व मुलाखतही झाली. ज्या परीक्षेने त्यांच्या संयमाची, जिद्दीची, मेहनतीची सत्व परीक्षा पाहिली होती तीच परीक्षा September 1999 उत्तीर्ण होऊन गोकुळ PSI या पदासाठी पात्र ठरले. याच काळात पुढे त्यांना पुत्ररत्नही लाभले होते. पण त्याच्या बालपणाला पाहण्याऐवजी त्यांना कर्तव्यापुढे मान तुकवावी लागली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे PSI पदाच्या प्रशिक्षणासाठी हजर व्हावे लागले. अतिशय खडतर, शारीरिक कष्टांनी भरलेले, मानसिक पातळीवर थकवणारे, कुटुंबापासून दूर राहून भावनिकरित्या हळवे करून सोडणारे असे ते ट्रेनिंग March 2001 संपले. शेवटच्या पासिंग आउट परेडच्या प्रसंगी सगळं कुटुंब कार्यक्रमाला उपस्थित होतं. खांद्यावर लावलेल्या त्या 2 ताऱ्यांमुळे आता पुढचं आयुष्य तारांकित झालं होतं. आकाशातल्या ताऱ्यांमध्ये देवाघरी गेलेल्या आई वडिलांनी जणू तिथूनच आशीर्वाद दिला असावा. PSI पदाची पहिली नियुक्ती मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात झाली. नाशिकला ट्रेनिंगला असताना पत्नी संगीता व सासू सासरे यांनी कुटुंबाची काळजी घेऊन मोठा मानसिक आधार दिला होता. पण मुंबईला बदली झाल्यानंतर मात्र त्यांनी आता कुटुंबाजवळ राहता यावे यासाठी बांधलेल्या स्वतःच्या घरामधून आपले कुटुंब डोंबिवलीला हलवले. मलबार हिल ते डोंबिवली असा 2 तासांचा येण्या जाण्याचा प्रवास फक्त कुटुंबासाठी ते रोज करू लागले. एखादे कुटुंबवत्सल पती व वडील कसे असावे याचा आदर्श त्यांच्याकडूनच नक्कीच घेण्यासारखा आहे. 2006 काही महिने मुलुंड पोलीस ठाणे, त्यानंतर September 2009 महामार्ग सुरक्षा विभागात 1 वर्ष कार्यालयीन काम, तर पुढे 1 वर्ष महामार्ग केंद्राच्या पळसपे पनवेल भागातील कळंबोली, खालापूर, मुंबई पुणे महामार्ग, खोपोली, पेण इत्यादी ठिकाणांच्या हद्दीत नोकरीचे कर्तव्य त्यांनी बजावले. याच काळात रस्त्यांवरचे अपघात, जखमी व्यक्ती, वाहतूक कोंडी, जबरी चोरी, दरोडे असे अनेक संवेदनशील मुद्दे हाताळावे लागले. जखमींना वेळेवर मदत मिळवून दिल्याने वाचवलेल्या प्राणांचे पुण्य पदरी पडले. श्री गोकुळ दगडू राऊत PSI अशा नावाची पट्टी अभिमानाने वर्दीवर लावलेली असूनही या पदाचा अहंकार मात्र या व्यक्तीमध्ये तसुभरही कधीच नव्हता. नंतर रत्नागिरीच्या चिपळूण भागातील लोटे परशुराम मधल्या पोलीस केंद्रातही आपल्या पदाचा वापर समाजात फक्त गरजूंची मदत व अपराधाला पकडण्याचा अधिकार याचसाठी त्यांनी केला. भगवान परशुरामाच्या पावन भूमीत मिळालेल्या आशीर्वादांमुळेच आता त्यांचा कार्यभार लवकरच वाढणार होता. लवकरच त्यांना September 2009 पदोन्नती मिळून PSI वरून API या पदावर बढती मिळाली आणि नवी मुंबई पोलीस दलातील तळोजा MIDC पोलीस ठाण्यात बदली झाली. पुढे August 2011 पुण्यात बदली होऊन विशेष सुरक्षा विभागाची शारीरिक परीक्षा देऊन मुंबई SPU येथे रुजू करण्यात आले. पुन्हा एकदा खडतर प्रशिक्षण घेऊन मुंबई येथे राजभवनमध्ये माननीय राज्यपाल श्री K.शंकरनारायणन यांच्या सुरक्षा पथकात त्यांनी 1 वर्ष काम केले. 2012 पुण्याच्या SPU बदली झाल्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्व भागात अक्षरशः घोडदौड म्हणावी अशीच धावपळ, प्रवास, दौरे त्यांचे सतत चालू होते. या काळात अतिमहत्वाच्या व्यक्ती अर्थात माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माननीय अजितदादा पवार, माननीय शरद पवार, माननीय गोपीनाथ मुंडे, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, माननीय RR पाटील तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या आणि इतर देशांच्या व राज्यांच्या प्रतिनिधी व महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करण्याचे भाग्य त्यांना लाभले.
शिवाय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ विजय भटकर, बाबा रामदेव, श्री अण्णा हजारे यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींची महत्वाची सुरक्षा करण्याची जबाबदारीही त्यांनी निष्ठेने पार पाडली। त्यामुळे त्यांचे मौलिक विचार व आचरण त्यांना जवळून बघता आले। April 2015 थोरल्या लेकीच्या लग्नाच्या आनंदात असतानाच पुन्हा पदोन्नती मिळाली आणि API राऊत साहेब आता PI गोकुळ राऊत बनले। गेटवर पोलीस बघून घाबरलेला तरुण गोकुळ आता स्वतः एक उच्च पदस्थ पोलीस अधिकारी बनला होता। पण बढती सोबतच नशिबात पुन्हा बदलीचा युगही आला। विदर्भात भंडारा जिल्ह्यात आंधळगाव साकोली येथे बदली होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर रुजू होण्याचा आदेश त्यांना मिळाला आणि घरापासून अतिशय दूरवर असणाऱ्या या ठिकाणी पुन्हा कुटुंबाशी ताटातूट होऊन राहण्याची वेळ आली। तिथे संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी खांद्यावर असताना दैनंदिन कामाव्यतिरिक्त अनेक समाज उपयोगी समाज प्रबोधनाची कामे वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी तिथे केली। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावत आदर्श नागरिक घडवण्याचे प्रयत्न, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न, शहरातील चौकाचौकात स्पीकर लावून जिंगलद्वारे प्रबोधनाचे प्रयत्न, असे अनेक लोकहिताचे कार्यक्रम त्यांनी सुरक्षित भव फाउंडेशन रायपूर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवले। त्यानंतर 2 वर्षांनी May 2017 पुन्हा SPU बदली होऊन त्या विभागात 4 वर्षे सेवाकाळ पूर्ण केला। August 2021 कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम PI या पदावर 7 महिने पदभार सांभाळला। सेवेचे शेवटचे काही महिने उरलेले असताना विशेष शाखा पुणे शहर येथे विनंती बदली करवून घेतल्यानंतर राजकीय, निवडणूक, विद्यार्थी व कामगार विभाग अशा अनेक प्रकारच्या विशेष विभागांचा कार्यभागही त्यांनी हाताळला आणि आता महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवेचा 38 वर्ष 5 महिने असा प्रदीर्घ काळ आपले कर्तव्य चोख व इमाने इतबाराने बजावत 31 मे 2023 श्री गोकुळ दगडू राऊत पोलीस निरीक्षक या मानाच्या पदावरून त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। या 38 वर्षात पोलीस खात्यात प्रामाणिक कष्ट करण्यासोबतच घराशी व सर्व जवळच्या नातेवाईकांशी त्यांचा घनिष्ठ ऋणानुबंध कायमच होता। बाहेर एक उच्च पदस्थ म्हणजेच क्लास 1 अधिकारी म्हणून सन्मानाने कार्यरत असूनही घराच्या 4 भिंतींच्या आत वावरताना मात्र आपल्या पोस्टचा तोरा त्यांनी कधीही मिरवला नाही। एक अत्यंत प्रेमळ, आधार देणारे, समजून घेणारे, शब्दशहा प्रत्येक बाबतीत स्वतःहून मदत करणारे, सर्वांशी स्नेहाचं नातं जपणारे असे एक आदर्श पती आणि पिता म्हणूनच ते सगळीकडे ओळखले जातात। मुलांना शिस्तीत वाढवताना त्यांना कायम वडील म्हणून प्रेम आणि आश्वासक आधारही त्यांनी दिला। आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा फक्त याच ओढीने कित्येकदा अपडाऊन प्रवास करत ड्युटी केली। ही धावपळ टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी राहणे सहज शक्य असूनही त्यांनी कायमच कुटुंबाला प्राधान्य दिलं। शिवाय उंबऱ्याबाहेरचे कामातले ताणतणाव अडचणी घराच्या आत घेऊन येऊन घरातलं वातावरण कधीही बिघडू दिलं नाही। बायकोचा हक्काचा जवळचा मित्र बनून त्यांनी घरकामात हातभार लावण्यात कसलीही लाज मनात कधीच बाळगली नाही। खऱ्या अर्थाने जोडीने संसार केला। कामामुळे शहरात राहायला असले तरीही त्यांनी आपली गावाशी जोडून असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही। त्यामुळे सर्वच नातेवाईकांना व मित्रमंडळींना नानांविषयी अतिशय आदर मनात आहे। घरातल्या सर्वच लहान मुलांसाठी, नातवंडांसाठी मस्ती करणारे, नवनवीन गोष्टी दाखवणारे, काही ना काही छान शिकवणारे हे इतके प्रेमळ आजोबा झाले की लहान मुलांना खेळवण्यात रमलेले असताना त्यांना बघून कोणीही असं म्हणणार नाही की हा व्यक्ती एक मोठा पोलीस अधिकारी आहे। बाकी पुण्याबाहेर ड्युटीला असल्यामुळे अनेक वर्षात त्यांना त्यांची झाडा फुलांची आवड काहीशी मागे ठेवावी लागली होती। नंतरच्या काळात मात्र जसजसा घरी वेळ देता येणं शक्य होऊ लागलं व मुलंही मोठी झाल्यामुळे निवांतपणा लाभू लागला तसतसा त्यांनी आपल्या बागकामाच्या छंदाला वेळ देणं चालू केलं। आज किमान 500 हून अधिक प्रकारची झाडं त्यांच्याकडे असतील, ज्यांना पाणी घालण्यापासून त्यांची छाटणी लावणी अशी सगळी कामं ते आणि त्यांची पत्नी संगीता मिळून एकत्र वेळ घालवत करतात। त्यामुळेच घरातले सर्वजण मजेने त्यांना फुलवेडे नाना असंच म्हणतात।
अशा या आपल्या लाडक्या नानांचा आज निवृत्ती सोहळा. एका कष्टाने भरलेल्या पण मान सन्मान प्रतिष्ठा अधिकार मिळालेल्या आयुष्यासोबतच जबाबदारीच्या निष्ठेच्या संयमाच्या आणि प्रामाणिकपणाच्या कसोटीवर ही आयुष्यात यशस्वीरित्या उतरल्याच्या समाधानाने त्यांचं मन आज निश्चितच आनंदाने भरून गेलेलं आहे. जिथे तनाने उपस्थित असू तिथेच मन लावून काम केलं पाहिजे असा कृतकृत्य भाव त्यांच्या मनी कायम होता. सेवापूर्तीच्या या प्रसंगी गतकाळाचा सरलेला पट त्यांना अनेक आठवणींच्या स्वरूपात डोळ्यांपुढे दिसतो. लहानपणी गर्दीतला एक असणारा गोकुळ आज मेहनतीने अंगावर वर्दी चढवून लाखातला एक बनला. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणारा मुलगा आज समाजातला एका प्रतिष्ठित अधिकारी वर्गाचा भाग बनला. म्हणूनच खाकी वर्दीविषयी प्रचंड अभिमान त्यांच्या मनात कायमच होता व पुढेही राहील. आदरणीय पी आय गोकुळ नाना, आम्हा सर्वांनाही आपल्याविषयी खूप खूप अभिमान व आदर आहे. तुम्हाला सर्व आप्त स्वकीयांकडून आयुष्याच्या या पुढच्या टप्प्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आमच्या आयुष्यात येऊन प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संधी मिळाली या महाराष्ट्र भूमीची सेवा करण्याची, कोटी कोटी उपकार आणि कृपा झाली खाकी वर्दीची. गाळले असंख्य घर्मबिंदू त्यांचेच आज मोती झाले. मातीतून वर आलेले आयुष्य आज सोन्यासम उजळले. मातीतून वर आलेले आयुष्य आज सोन्यासम उजळले.